अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। शेतकऱ्यांना देणारा यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांच्यावर का कलंक आहे की शेतकऱ्याच्या डोळ्यात धूळपेक करून राज्य सरकारकडून जास्तीत जास्त प्रीमियर कसा विमा कंपन्याला मिळेल, जे 12-12 हजार कोटी रुपयाचं प्रीमियम विमा कंपन्याला दिलं पण शेतकऱ्याला एकही रुपया मिळाला नाही पीक विमा योजनेचा, असा कलंकित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। पुढे गेलं थोडं तर मला आठवतं मी मंत्री होतो, या महाराष्ट्राला लोडशेडिंग मुक्त करण्याकरता जो टास्क देवेंद्रजींनी दिला, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला दिवसाने वीज मिळाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी दिली आणि पुढच्या 3 वर्षांमध्ये या महाराष्ट्रातल्या 45 लाख शेतकऱ्यांना दिवसाने वीज द्यायची आणि स्वस्त वीज व्यापारी आणि उद्योजकांना क्रॉस सबसिडी करून कमी करून द्यायची, हा निर्णय घेणारा यशस्वी व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस। आणि आपण बघितलं असाल कलंकित माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं कर्तृत्व, कोरोनाच्या काळामध्ये हजारो लोकांचे बिल कनेक्शन कापणे आणि महाराष्ट्रामध्ये आदिवासी भागात मागासवर्गीय मोल्यास लोडशेडिंग सुरू करण्याचं पाप, त्यांचे मंत्री बघितले असाल तुम्ही ऊर्जा मंत्री असताना काय काय बोलायचे, त्यामुळं महाराष्ट्राला कोरोनाच्या काळामध्ये अंधारात ठेवण्याचं काम कलंकित माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलंय। आता पुढे गेलो तर देशातील सर्वात मोठं मेट्रोचं नेटवर्क जर या महाराष्ट्रात कोणी उभारलं तर देवेंद्र फडणवीसांनी उभारलं, मुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि आताही एकनाथ शिंदेजी आणि दोघही मागच्या 1 वर्षाच्या काळामध्ये मी जाणीवपूर्वक सांगेन महाराष्ट्र हा देशात सर्वात नंबर एक आहे मेट्रोच्या जाळ्यामध्ये। दूरदृष्टी असणारा नेता देवेंद्र फडणवीस आणि मेट्रोचे प्रकल्प कसे बंद पाडता येईल कमिशन भेटत नाही म्हणून, असा कलंकित व्यक्ती आहे उद्धव ठाकरे। पुढे आपण गेलो तर राज्यातील गोरगरीब जनतेला आजार झाला नाही पाहिजे, झाला आजार तर त्याला मुख्यमंत्री योजनेतन एक वेगळं, नागपूरमध्ये बघा, संभाजीनगरमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना लाखो लोकांना, 15 लाखाच्या वर लोकांना 5 लाख, 4 लाख, 3 लाख, 2 लाख जनतेला आरोग्य मिळालं, लोकांचे जीव वाचले, पण 2.5 वर्षामध्ये माझा दावा आहे 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरेजी तुम्ही कक्षच बंद करून टाकला, मुख्यमंत्री कक्ष नागपूरचाही बंद केला होता, केला की नाही नागपूरचा बंद, हैदराबाद हाऊसचा मुख्यमंत्री कक्ष बंद केला आणि तुम्ही नागपुरातून त्यांना